प्रत्येकाला श्रीमंत व्हायचंय, प्रत्येक व्यक्ती श्रीमंत होण्याच्या या रेसमध्ये धावतोय, पण यांना ते पावले कसे टाकायचे माहिती नाहीत। ज्यांना खूप सारा पैसा देईल आणि श्रीमंत होण्याच्या या रेसमध्ये यांना पुढे घेऊन जाईल। आजकाल हे जेवढेही श्रीमंत होऊन बसले आहेत ते कसे श्रीमंत झालेत आणि त्यांनी अशी कोणती मोठे तीर मारलेत जे आज इतके श्रीमंत होऊन बसले आहेत, आणि अशी कोणती गोष्ट आहे जी यांना सामान्य माणसांच्या विचार करण्याच्या क्षमतेपेक्षा वेगळे बनवते। श्रीमंत माणसे नेहमी श्रीमंत होत जातात आणि गरीब लोक नेहमी गरीब, अशी काय कारणे आहेत जे श्रीमंत माणसाला श्रीमंत आणि गरीबाला गरीब बनवते। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की अशी कोणतीही जादुई शक्ती नाहीये की एका दिवसात ते श्रीमंत होऊन बसले आहेत। ती शक्ती आहे इमॅजिनेशन पॉवर अँड थिंकिंग, जी त्यांना इतकी पॉवरफुल बनवते की या दुनियेतील सगळ्या गोष्टी त्यांच्या समोर छोट्या छोट्या वाटायला लागतात। आज मी तुम्हाला श्रीमंत लोकांची इमॅजिनेशन पॉवर आणि थिंकिंग कशी असते यावर बोलणार आहे। आणि जर तुम्ही हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन बघितला आणि ऐकला तर नक्कीच तुम्ही सुद्धा तुमची थिंकिंग लेवल वाढवू शकतात आणि तुमच्या इमॅजिनेशन पॉवरला अजून जास्त स्ट्रॉंग बनवू शकतात। म्हणून व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि अशाच प्रकारची मोटिवेशनल व्हिडिओज मराठी भाषेत पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा। चला तर मग सुरू करूया। सगळ्यात पहिली आणि मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे करोडपती लोक कधीच जॉब करत नाहीत। आजपर्यंत तुम्ही जेवढेही करोडपती किंवा अरबपती लोक पाहिलेत ना, त्यातील एकही व्यक्ती जॉब करून श्रीमंत झाला नाहीये। 9 ते 5 चा जॉब तुम्हाला कधीच ते मिळवून देणार नाही जे तुम्हाला आयुष्यात पाहिजे आहे। जॉब फक्त एक बेसिक गोष्ट आहे जे फक्त तुमची बेसिक सॅलरी काढून देईल आणि तुमचा घरचा खर्च तुम्ही भागवू शकतात। पण श्रीमंत होण्याची बात करताच तुम्ही जॉबने फक्त तुमच्या सिनियर व्यक्तींना श्रीमंत बनवत असतात। तुम्ही वर्षभर मेहनत करतात आणि नेक्स्ट इयरला त्यांच्याकडे न्यू गाडी बघायला मिळते। तुम्ही पुन्हा जोमाने कामाला लागतात, मेहनत करतात आणि तुमचे सिनियर नेक्स्ट इयरला पुन्हा नव्या घरात तुम्हाला भेटतात। म्हणून जॉब सोडून असं काहीतरी काम करा की तुम्ही लोकांसाठी नाही, लोकांनी तुमच्यासाठी काम केलं पाहिजे। नवीन आयडियाज आणा आणि बिझनेस करा आणि मोठ्या कामांचा रिझल्ट द्यायला सुरुवात करा, आणि हे तुमचं पहिलं पाऊलच तुम्हाला नव्या कॉन्फिडन्सने भरून देईल। करोडपती लोक रिस्क घ्यायला तयार असतात। आणि हो मित्रांनो, बेनिफिटचे म्हणजे फायद्याचे दुसरे नावच रिस्क असते। तुम्ही एका हिंदी फेमस ॲडव्हर्टाईज मध्ये ही एक ओळ नक्की ऐकली असेल, ती म्हणजे डर के आगे जीत है। ही 100% खरी गोष्ट आहे की तुम्ही आयुष्यात रिस्क घ्यायला तयार नसाल, तुम्ही घाबरत असाल, तुम्ही नेहमी एका कम्फर्ट झोन मध्ये राहून जाणार आणि त्या कम्फर्ट झोन मधून तुम्हाला कोणीही काढू शकत नाही तोपर्यंत जोपर्यंत तुम्ही रिस्क घ्यायला तयार होत नाहीत। आणि जोपर्यंत तुम्ही रिस्क घेत नाही तोपर्यंत तुम्ही करोडपतीच काय, तुम्ही लखपती सुद्धा बनू शकणार नाही। जर तुम्हाला श्रीमंत बनायचं आहे तर तुम्हाला आयुष्यात रिस्क घेणं आणि सगळ्या संकटांशी खेळणं जमलंच पाहिजे। रिस्क घेतल्याने 2 गोष्टी होतात, तुम्ही एक तर यशस्वी होणार, खूप सक्सेसफुल होणार आणि तुमचा कॉन्फिडन्स लेवल खूप वाढून जाईल, नाहीतर तुम्ही अयशस्वी झालेत तर तुम्हाला एक्सपिरियन्स मिळेल की कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या नाही। मी गॅरंटी देऊन सांगू शकतो की जर तुम्ही रिस्क घेऊन पुढे जायला शिकलेत तर कोणाचा बापही तुम्हाला आयुष्याच्या चढ उतारावर घाबरू शकणार नाही। मिलिनियर्स सेल्फ मोटिवेटेड असतात, ते स्वतःशीच प्रेरित असतात। प्रत्येक करोडपती व्यक्तीमध्ये एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी असते जी प्रत्येक वेळी त्यांना काहीतरी नवीन करून दाखवायची ऊर्जा देत असते, प्रेरणा देत असते। तुम्ही कोणत्याही करोडपती व्यक्तीला जाऊन विचारा की ते कधीच अयशस्वी झाले नाहीत। ते अयशस्वी झालेत आणि 1000 वेळा झालेत, पण ते हारण्यापासून न घाबरता ते पुन्हा नव्याने आणि जोमाने यशस्वी होण्यासाठी तयार झालेत। ते जेव्हाही खाली पडायचे तेव्हा त्यांची उठायची ताकद आणि यशस्वी होण्यासाठीचा त्यांचा राग त्यांना नेहमीच पुढे घेऊन जात राहिला, आणि ह्याच कॉन्फिडन्सने त्यांना आज इतक्या मोठ्या प्रमाणात यशस्वी बनवले आहे। प्रत्येक करोडपती व्यक्तीच्या जीवनात तेच प्रॉब्लेम्स येतात जे एका सामान्य माणसाच्या आयुष्यात येतात, पण फरक हा आहे
की कोणत्याही परिस्थितीत आणि प्रॉब्लेम्सचा मोठा इश्यू न करता त्यांनी आपल्या कामावर फोकस केला. एका दिवशी बॉलिवूड स्टार अक्षय कुमार शूटिंगसाठी गेला असताना ते मूवीची स्क्रिप्ट वाचत असतात. त्या दिवसात खूप कडक उन्हाळा होता आणि खूप गरमही होत होतं. तेव्हा बऱ्याच लोकांना गर्मीमुळे खूप त्रासही होत होता. तेव्हा डायरेक्टरने पाहिलं की अक्षय अजूनही स्क्रिप्ट वाचण्यात मग्न आहे. तेव्हा डायरेक्टर अक्षय कुमार जवळ गेला आणि विचारलं की अक्षय, तुला अजिबात गरम नाही होत आहे का? आम्हाला उन्हाचा इतका त्रास झाला. त्यावेळी अक्षय कुमारने स्माइल करून सांगितलं की मी उन्हाच्या बाबतीत विचार करतो तर खूप गरम होतं आणि नाही करत तेव्हा काही नाही होत. हे उदाहरण देण्याचं एकच उद्देश आहे की जेव्हा तुम्ही कोणतंही काम मन लावून करतात तेव्हा तुम्हाला ताण, भूक, ऊन वारा काही जाणवत नाही. जर तुम्हालाही त्या जागेवर पोचायचं आहे ना तर तुम्हालाही तशी कामे करावेच लागतील. करोडपती लोक त्यांच्या विचारांना, त्यांच्यावर आलेल्या संकटांना ते कामात अडथळा न मानता ते कामात यूज करतात. प्रत्येक यशस्वी व्यक्ती फक्त यामुळे यशस्वी आहे की ते कारण सांगून कोणतीही गोष्ट सोडून देत नाहीत, तर ते त्या विचारांवर काम करतात. नाहीतर आपल्याकडे असे अनेक महाभाग आहेत जे फक्त विचार करतात की चला आपण एखादं दुकान ओपन करूयात आणि बिझनेस स्टार्ट करू, पण फक्त हे लोक हवेत बोलण्यात एक्सपर्ट असतात, त्यांच्या आयडिया समोर कधीच आणत नाहीत. पण प्रत्येक यशस्वी व्यक्ती ती आयडिया समोर आणेलही आणि दुकान ओपनही करेल, तेव्हाच तर त्याला चांगली रक्कमही गोळा करता येईल ना. श्रीमंत बनण्यासाठी फक्त नवीन आयडियाज नाहीत तर त्या नव्या कल्पनांसोबत स्वतः काम करण्यासाठी एक उत्सुकता सुद्धा अंगात असायला हवी. करोडपती लोकांसमोर मोठे आणि स्पष्ट ध्येय असते. करोडपती लोक थोड्याने कधीच संतुष्ट होत नाहीत. तुम्ही जेवढेही करोडपती लोक पाहिलेत ते खूप मोठे स्वप्न घेऊन, खूप मोठे मोठे ध्येय समोर ठेवून काम करतात. जसे कोणता बिझनेस करायचा आहे, बिझनेस ग्रो कसा करायचा आहे आणि इन्कम कशी येणार, या सगळ्या गोष्टी आधीच त्यांच्या फिक्स असतात. त्यानंतरच त्या आयडियाजवर ते काम करायला सुरुवात करतात. तुम्हाला जेवढेही मोठे स्वप्न पाहायचे असतील किंवा कितीही मोठे तुमचे ध्येय असेल ना, तर ते नक्की बघा आणि त्यावर काम करायला सुरुवात करून द्या. पण अट ही आहे की ध्येय कोणतंही एक असायला पाहिजे, नाहीतर 2 महिने काम करून लगेच ध्येय बदलून घेतलं असे करणारे खूप लोक आहेत. तुम्हाला एकाच ध्येयावर टिकून वर्षानुवर्षे काम करावे लागतील. एका दिवसात नाही, पण एक दिवस नक्कीच यश मिळेल आणि इतके मोठे यश मिळेल की तुम्ही कन्फ्यूज असणार, पण तेव्हा तुम्ही खरंच जिंकलेले असणार. आणि एक गोष्ट, करोडपती लोक नेहमी पैसे कसे जास्तीत जास्त कमावता येतील या शोधात ते नेहमी असतात की पैशाने पैसा कसा जास्त येईल. करोडपती लोक कधीच एका ठिकाणी पैसा ठेवत नाहीत, तर ते नेहमी पैशाला एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी इन्व्हेस्ट करत असतात. आणि मित्रांनो, भविष्यात तुमच्याकडेही पैसा आला तर लगेच सेव्हिंग न करता त्याला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर इन्व्हेस्ट करा, कारण येणाऱ्या वर्षांनी तुम्हाला त्याचे डबल मिळत राहतील. पैसा ना आजपर्यंत कोणाकडे टिकला आहे ना टिकेल. पैसा सेव्ह करून काही होणार नाही. पैशाने पैसा कमवायला शिका. या सवयी तुम्हाला कुठल्याचे कुठे घेऊन जातील हे तुम्हालाही समजणार नाही. आय होप की आजच्या आपल्या या व्हिडिओमुळे तुम्हाला खूप हेल्प झाली असेल, तर कमेंट करून नक्कीच कळवा. मी देवा जगताप ड्रीम मराठीतून तुमच्या ड्रीम्सला सपोर्ट करतो. विश यू ऑल दी व्हेरी बेस्ट.